नमस्कार मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पाहायला भेटतील. चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. कसं काय मुंबई, मी मुंबईकर कुणाल. आज भरपूर डिफरंट तुमच्यासमोर येते. लॉकडाऊन झालेलं, लॉकडाऊनमुळे ब्लॉग बनवता आला नाही आहे, पण मी माझ्या एका मित्राच्या जोडीला एक रेस्क्यू ऑपरेशनसाठी चाललो आहे. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे नक्कीच काय हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. हाय, काय माझचं नवीन? बरं झालं, देवासारखं आलास. माझ्याकडे नेमकी गाडी नाही, तर कॉलवरती जायचं आहे आपल्याला. ओके, चल मग गाडी बघ. चला चला चला, लवकर खोलूया. आम्ही आमच्या लोकेशनला आलेलो आहोत आणि इकडे काहीतरी डिटेक्ट झालं आहे असं कळलं आहे. आता बघूया चैतन्य पण इकडे येऊन इकडच्या लोकांशी बोलेल, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि अरे टॉर्टॉइस. कसं काय मुंबई, मी मुंबईकर कुणाल. मी आता आलेलो आहे वैशाली नगरमधील साई सुगन सोसायटीमध्ये आणि हा चैतन्य कीर आणि हा वाईल्ड लाईफ रेस्क्युअर आहे. बरोबर ना? येस. ओके, शब्द जरा अवघड आहे पण ठीक आहे, मी बोलायचा प्रयत्न केला आहे. आता आम्हाला असा कॉल आला होता की इकडे टॉर्टॉइज आम्हाला अवेलेबल झालेला आहे, जो इकडे कुठनं तरी नदी नाल्यांमधनं किंवा तलावातनं इकडे आलेला आहे आणि आम्ही आता त्याला रेस्क्यू करायला चाललेलो आहे. आणि मागे भरपूर गर्दी मुलांची जमा झालेली आहे, सो आता आम्ही तिकडे जातो. आणखीन लेग वगैरे ओव्हरफ्लो झाले ना का ते बाहेर येतात. आता हात तलाव असेल असं समजूया आपण बॉक्स आल्यापर्यंत. त्याच्यात पाणी वाढलं का मग ते स्वतः पाणी. बरं, आता मुंबईमध्ये जे तोकते वादळ आलं होतं त्याच्यामुळे बराच पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे जे काही नदी नाले होते, तलाव होते, पॉन्ड होते, छोटे लेक्स होते, ते ओव्हरफ्लो झाले आणि मग जे काही ॲक्वेटिक ॲनिमल्स होते ते ओव्हरफ्लो बरोबर बाहेर आले. त्यामुळे आता मी पण याच ठिकाणी लहानाचा मोठा झालो आहे. जसं आपण मगाशी बोलत होतो अजय आहे इकडे, आम्ही लहानपणी इकडे मागे मासे पकडायचो, तर तो एक वॉटरवे आहे. त्यातनंच एक असं आलेलं आहे का असं बघितलं ते आपल्याला पहिल्यांदा वाटलं की कुठं कोणाचं तरी पाळलेलं सुटलं, कारण की आकारांनी ते बरंच मोठं आहे. हे एक इंडियन टेरपिंग जातीचं कासव आहे आणि हे भारतातलं स्थानिक आहे. त्याला आता आपल्याकडे आले, माझ्याकडे एक खरी कासव आहे, त्याला जोडीला म्हणून दुसरं कासव ठेवतो असं करू शकत नाही, कारण की त्याला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे जर का आपण हे घरी ठेवलं, जसं आता मी तू कासव पकडायला आलो तसं मग तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट पकडायला येईल. त्यामुळे हे कासव आपण घरी ठेवू शकत नाही. भारतातला कुठलाही वन्यजीव आपण घरी ठेवू शकत नाही. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 असं प्रत्येक प्राण्यासाठी संरक्षण दिलेलं आहे. त्यांची शिकार होऊ नये, परत त्यांचं काही चुकीच्या कामासाठी उपयोग होऊ नये, काळ्या जादूसाठी वगैरे बराच वापर केला जातो. तसं काय 21 नकाचं कासं म्हणून मध्ये काहीतरी एक आलं होतं व्हॉट्सअपला, पण तर आजतकपेक्षा पण फास्ट हे व्हॉट्सअप झालेलं आहे की नाही. त्यामुळे मग अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही. आणि मला तर इकडे सांगायची तशी काय म्हणजे वेगळी गरज पडत नाही, कारण की कधी काही कुठलाही प्रकार झाला तरी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला फोन करता. त्यामुळे तसं काहीच नाही आणि कुठलाही वन्यजीव असेल, आपल्याला माहिती असो किंवा नसो, त्याला शक्यतो कमीत कमी हाताळायचं. आता मी सर्पमित्र आहे, मी जवळपास 20,000 साप पकडले असतील, मला 20,000 साप हाताळायची सवय आहे, पण त्या सापांना हाताळून घ्यायची सवय आहे का? त्यामुळे आपण पहिल्यांदा सापाचा विचार करायचा. त्यामुळे मला येतात साप पकडायला म्हणून मी पकडतो, दादानी मला शिकवले म्हणून मी गळ्यात टाकतो, तसे प्रकार करायचे नाही. मला पण तुम्ही फार कमी वेळा सापाला हात लावताना बघितलं असेल. त्यामुळे शक्यतो कमीत कमी हाताळून आपण त्याला लवकरात लवकर त्याच्या आदिवासात सोडणं जास्त गरजेचं असतं.
जमलं तेवढी माहिती मी दिली, तरी कोणाच्या काही शंका कुशंका किंवा प्रश्न असतील तर जरूर विचारा. चेतन, मला विचारायचं होतं की आता हे कासवचे तुम्ही पकडलं, आता हे तुम्ही कुठे सोडणार, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटला हँडओव्हर करणार की? नाही, आपण पहिला कुठलाही प्राणी ताब्यात घेतला का त्याची माहिती फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणं गरजेचं आहे, तर तशी माहिती आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणारच आहोत. आणखीन खरं सांगायचं तर असं वाटतं की बाबा जंगलातला प्राणी जंगलात जाऊ दे, तसं नाही. पण पहिल्यांदा आपण बघतो की हा प्राणी नक्की आला कुठे, जसं आपण अंदाज लावला की मागेच एक तलाव आहे, तिकडून हा ओव्हरफ्लोन कदाचित आला असेल, तर आता कदाचित वॉटर लेवल जास्त असेल, नसेल तर आपण त्याला पुन्हा तिकडेच सोडू की मग फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गायडन्सखाली आपण कसं हे करू शकतो ते त्यांना विचारूनच आपण पुढची काही आपली क्रिया असेल ती करू. आता जसं की तुम्ही बघितलं की म्हणजे जो कासव, मला असं वाटतं 2-3 दिवसापासून इकडे वावरत असू शकतो, तर तो कसं ते किती दिवस असं विदाउट वॉटर असं राहू शकतो? हा एक चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युली पाण्यातला कासव फार काळ पाण्याबाहेर राहतच असं नाही, पण ते अख्खा वेळ पाण्यातच राहतं असं पण नाही. त्यामुळे एक खूप चांगला प्रश्न विचारला या ठिकाणी की हा किती काळ पाण्याबाहेर असेल मलाही सांगता येत नाही. त्याच्याकडे बघून डिहायड्रेशन आहे असं मला वाटत, पण मी डॉक्टर नाही ते सांगणार. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे डॉक्टरकडे जातं का असं, डॉक्टरने एकदा मान्यता दिली की बाबा हा निसर्गात पुन्हा सोडायला फिट आहे तरच आपण सोडतो. अच्छा, सो नाऊ यू आर गोइंग टू टेक दॅट टू? येस, बिकॉज व्हॉट हॅपन्स सर, युजली नो, मे बी इट हॅज सम डिझीज, मे बी सम ॲनिमल रिॲक्ट डिझीज, अँड इफ वी रिलीज देम इन बॅक टू द देअर रिअल रदर देअर हॅबिटॅट, सो मे बी दे अफेक्ट टू द अदर ॲनिमल्स. सो यू नो इट इज नॉट कन्झर्वेशन, समथिंग एल्स वी आर डुईंग. सो फर्स्ट वी हॅव टू गो बाय प्रोसिजर. We have to first, immediately we have to report to the forest department, then we have to take the animal to the veterinary doctor. Okay. They will do the physical checkup. Yes. Once they said, okay, expect to release. Yes, you are dedicated to this now. It's a very long journey. I mean, it means, आता आपला सरकार सर्वसाधारण माणूस आपण जर पकडलं एखादा याला, तर आपण घेऊन जाऊन काय करणार, जास्तीत जास्त सोडणार, तर हे एवढं उपद्रव असतील, म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. महत्वाचं ते बघितला, साप बघितला, पकडला आणि सोडला, आणि यापेक्षा तुम्ही जी आता माहिती दिली हे आम्ही खरंच म्हणजे याच्यातून आम्हाला व्हेरी अप्रिशिएटिंग, खरंच थँक्यू सो मच. खूप खूप बरं वाटलं. थँक्यू सर. थँक्यू. आता लवकरात लवकर सोडतो मी त्याला पुन्हा. ओके, काही असतील तर माझा नंबर सगळ्यांकडे, रात्री बिरात्री कधी पण तुम्ही प्रश्न विचारा. चालेल, चला येऊ. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आम्ही हा टॉर्टॉइज रेस्क्यू केलेला आहे आणि आता आम्ही ह्याला रिलीज करायला चाललेलो आहे. आता लवकरात लवकर ह्याला रिलीज करून आम्ही आमच्या घरच्या वाटेला निघणार आहे. ह्या बॉक्समध्ये हा संपूर्ण टॉर्टॉइज आहे. अंदाजे किती किलोचा असू शकतो हा? वजन काय फार नसतं, हे डायटिंग करतात, त्यांचं वजन वगैरे बरोबर ते मेंटेन करतात. आपल्यासारखं डॉक्टरकडे जायची गरज नाही, त्यामुळे वय आणि वजन ह्याचा तसा फारसा खरं सांगायचं तर संबंध येत नाही, पण 1 किलोच्या खालीच वाटतंय. हा, एज किती असू शकते? एज सांगणं तसं कठीण आहे, कारण की एज बघण्यासाठी नक्की काय फॅक्टर्स बघितले जातात ते सांगता येत नाही. Okay. पण त्याच्या आकारावरून आपण इतकं सांगू शकतो की हे एक ऍडल्ट आहे, ऍडल्ट म्हणजे प्रौढ आहे. प्रौढ. ओके. तेवढं आपण सांगू शकतो. तर आता मी चैतन्याच्या जोडीला एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आलेलो आहे आणि आता इकडनं आम्ही डॉक्टरांकडे तपासणी करून त्याची कशी हालचाल आहे किंवा तो योग्य फिट आहे का हे बघून मग आम्ही पुढे पाण्यामध्ये सोडायला जाणार आहे. कोविड सिच्युएशनमुळे मला आत्मा जायला परवानगी नाही आहे आणि जास्त गर्दी पण होऊन देत नाहीत ते. सो आता चैतन्य आल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हां चैतन्य, काय झालं? आता कासवाची तपासणी केली, आणखीन असं लक्षात आलं की कासव सोडण्यासाठी सुदृढ आहे, तर आपण आता जास्तीत जास्त वेळ त्याला अजून बॉक्समध्ये न ठेवता लवकरात लवकर त्याला आपण सोडू. त्याचा निसर्ग म्हणजे तो आता पूर्णपणे फिट आहे, अगदी फिट आहे, तर लवकरात लवकर आपण त्याला आता परत सोडू शकतो. चालेल मग, चला आता आपण निघू. आता आम्ही दहिसरच्या तलावाकडे आलेलो आहे आणि हा चैतन्य याला रिलीज करतोय. याला आता घरी जायची खूप घाई झाली असेल. त्याच्यामुळे
सगळ्यात हा आनंद देणारा क्षण असतो जेव्हा प्राणी पुन्हा त्याच्या अधिवासात जातो. अजून दिसतंय तिकडे. तर आता या पद्धतीने आपण एक असं पुन्हा आता त्याच्या अधिवासात सोडलं आहे. फक्त माझी सगळ्यांना एक हीच विनंती आहे की कासव म्हणजे पाण्यातला प्राणी, त्याला परत पकडून आपण पाण्यात सोडलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. त्याच्या मागची आपली भूतदया खूप चांगली असते, प्राण्यांना मदत करणं वगैरे आपल्याला खरंच चांगलं असतं, पण त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. कारण की आता हाच जर प्राणी आजारी असतं आणि आजारी अवस्थेत जर मी त्याला सोडलं असतं तर ह्या प्राण्यामुळे इतर प्राण्यांना आजार झाले असते. त्यामुळे आपण प्रोटोकॉल जे आहेत ते फॉलो करतो. प्राणी पकडला का पहिला फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगतो, मग वेटनरी डॉक्टरकडून आपण त्याचं हेल्थ सर्टिफिकेट घेतो, तो सोडण्यासाठी सुदृढ आहे, तो सोडण्यासाठी फिट आहे हे आपल्याला कळलं का मगच आपण त्याला सोडतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठला प्राणी कुठे सोडला पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. याच ठिकाणी जर का आता हे कुठलं तरी बाहेर गावातलं परदेशी कासव असतं, त्याला जर मी इकडे सोडलं असतं तर आपले जे काही स्थानिक मासे आहेत ते मासे खाऊन तो त्याचं गुजरण करत राहिला असता आणि आपले मासे स्थानिक मासे किंवा जी काही जैवविविधता आहे त्याच्यावरती खूप परिणाम झाला असता. त्यामुळे योग्य ती पद्धत आपण अवलंबली पाहिजे. आणखीन माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्हाला असं कुठलाही प्राणी कधीही आढळला तर एखाद्या वन्यजीव रक्षक, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सर्पमित्र, पक्षीमित्र यांची तुम्ही जरूर मदत घ्या. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. तुम्ही कधीही वाटलं तर मला जरूर फोन करा माहितीसाठी, प्राण्यांच्या पक्ष्यांच्या मदतीसाठी, अन्यथा कुठलीही माझ्याकडनं मदत होत असेल तर मी जरूर तुम्हाला मदत करेन. धन्यवाद. आता आम्ही या टॉर्टॉइजला रेस्क्यू करून त्याच्यानंतर रिलीजसुद्धा केलं आहे आणि ते बघताना खूप सुखद आनंद झाला. माझा हा पहिला वाईल्ड लाईफ संदर्भात ब्लॉग होता आणि माझ्या मित्राने खूप चांगलं सहकार्य केलं. मागणं येतो आहे. आता आम्ही आमच्या घरी जायला निघतो आहे, पण त्याच्या आधी आले काहीतरी कॉल येतो आहे असं हा बोलला. बघूया कॉल असेल तर मग पुढचं अजून काहीतरी आपण करू शकतो. आजच्या दिवसात अजून एक रेस्क्यूचं ऑपरेशन आपण घेऊ शकतो हातात. अदरवाईज मी माझ्या घरी जाईन, तोही त्याच्या घरी जाईल. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारालाही सांगा. आता चैतन्याला मी कोणाच्या जोडीला सापांबद्दल बोलताना ऐकलेलं होतं, तर नक्की काय होतं त्या कॉलबद्दल मी विचारतो आहे चैतन्याला. तर आता काय झालं, आपल्याला काय करायचं? ॲक्च्युली सापासाठी मला फोन आला होता, पण आम्ही जेव्हा कधी मला फोन येतो त्या सगळ्यातपर्यंत मी विचारतो साप तुम्हाला दिसतो आहे का, साप कुठे आहे. कारण की आता जो कॉल आला होता तो फार गमतीशीर होता. बघा, एक माणूस घोडबंद रोडनी जात होता आणि लघवीकरणासाठी म्हणून तो तिकडे थांबला. बरं, तेव्हा त्याला तो तिकडे साप दिसला आणि त्यांनी मला फोन केला. मी त्याला पहिल्यांदा विचारलं की साप कुठे दिसतो, तर म्हणाला घोडबंद रोडला. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही पोचू शकतो तिकडे. नंतर मला त्यांनी सांगितलं की जंगलामध्ये मी बघितला जल्दी साजे ना तो जंगल में भाग जाएगा. असे गमतीशीर फोन पण येत असतात. म्हणजे मुळात माझं हेच सांगणं आहे की रेस्क्यू कधी करावा, जेव्हा त्याची गरज असेल. जर साप त्याच्या आपल्या घरात येत असेल जर सापामुळे आपल्याला धोका आहे किंवा आपल्यामुळे सापाला धोका आहे, अशा काळात आम्ही साप किंवा कुठलाही वन्यजीव असेल त्याला आम्ही रेस्क्यू करतो, त्याची सुटका करतो. पण जर तो मूळ त्याच्या अधिवासात आहे, फक्त साप दिसला म्हणून पकडला जाणं हे फार चुकीचं आहे. आता हे जे काही मानव आणि वन्यजीव संघर्ष होत आहे याला तोडगा काय, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे. आमच्या घरात साप येतो असं आम्ही म्हणतो, पण खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्यांच्या घरात गेलेलो आहोत, त्याच्यामुळे मग तो आपल्याला दिसतो की नाही. बरोबर. तर याला टोळगा म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो. एखाद्या बिल्डिंगमध्ये, एखाद्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या घराजवळ साप दिसतो याचा अर्थ असं नसतो की तो काल किंवा परवा आला आहे. तो कदाचित तिकडे 10 वर्ष राहत असेल, 5 वर्ष राहत असेल, 10 महिने राहत असेल, कोणी सांगावा काय कळत नाही. म्हणजे आपल्याला एखाद वेळेस दिसतो. बरोबर. पण म्हणजे विचार करण्याची गोष्ट ही आहे की तो तिकडे 10 महिने 10 वर्ष किंवा जो काही काळ आहे तो सक्सेसफुली तिकडे राहतोय आणि आज पहिल्यांदा आपल्या नजरेत पडलाय, याचा अर्थ काय? तर सापाने आपल्या सोबत राहणं शिकलेलं आहे. आता आपली गरज आहे आपण त्यांच्यासोबत राहणं शिकलं पाहिजे. त्यामुळे माझं असं म्हणणं नाही की साप दिसला का घरात घेऊन या वगैरे असं नाही, पण गरज असेल तरच सर्पमित्राला बोलवा. साप विषारी आहे, बिनविषारी आहे याची जाणीव करून घ्या, माहिती करून घ्या. आणि जितकी जास्त तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती मिळेल तितकं तुम्हाला त्याच्याबद्दल भीती कमी वाटेल. साप चावून मरतात त्यापेक्षा जास्त लोक गाडीखाली मरतात. आपल्याला गाडी बघून भीती वाटते का नाही, कारण की आपल्याला त्याबद्दल माहिती आहे. तर जास्तीत जास्त माहिती करून घ्या आणि माहिती करण्यासाठी कुणाल साहेबांनी माझा नंबर दिलेलाच आहे, कधीही तुम्ही फोन करा. धन्यवाद. बाय. आता आम्ही निघतो आमच्या घरच्या रस्त्याला. चलो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगला लवकरच. लॉकडाऊन पण लवकर संपू दे, मग त्याच्यानंतर आपण भरपूर सारे ब्लॉग करूया. आणि मी आता चैतन्याच्या जोडीला तुमच्या समोर भरपूर सारे ब्लॉग आणणार आहे वाईल्ड लाईफ संदर्भात. तर चैतन्य सुद्धा आता आपल्याला जॉईन असणार आहे. चैतन्य, थँक्यू या एका चांगल्या उपक्रमासाठी तू मला कॉल केला आणि आज आपण एक चांगला उपक्रम केलेला आहे. तो आपण पुन्हा भेटूया पुढच्या ज्या काही रेस्क्यू असणार तेव्हा. चलो बाय.